मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पनवेल महापालिका जीएसटीचे अनुदान तातडीनं देण्यात यावं अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या मुद्द्यावर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेवर अन्याय होऊ नये त्यासाठी शासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे. सन्मान्य अध्यक्षमध्ये धन्यवाद. पनवेल महापालिकेच्या संदर्भातला अध्यक्षमध्ये औचित्याचा मुद्दा आहे. पनवेल महापालिकेची स्थापना 2016 साली 1 ऑक्टोबर 2016 साली झाली आणि 29 डिसेंबर 2016 शासन निर्णयाद्वारे 1 जानेवारी 2017 LBT वसुली ही सुरू झालेली होती. मात्र राज्य शासनानं 1 जुलै 2017 LBT वसुली बंद केली आणि GST लागू केला. GST भरपाई अनुदान ठरवण्यासाठी वस्तू व सेवा कर अधिनियम 2016 कलम 5 अंतर्गत असलेल्या परंतुकानुसार अनुदान देण्यासाठीचं आधारभूत वर्ष सुद्धा निश्चित केलं. मात्र महापालिकेला 6 महिनेच LBT वसूल करता आला आणि ते 6 महिने सुद्धा 2 आर्थिक वर्षामधल्या प्रत्येकी 3 महिने असा हा LBT गोळा करता आलेला आहे. महाराष्ट्रातली सगळ्यात नवीन अशी महापालिका अशा पद्धतीनं नियमावलीच्या कचाट्यामध्ये अध्यक्षमध्ये अडकलेली आहे आणि त्यामुळे महापालिकेनं अपेक्षित धरलेलं अनुदान आहे 689.67 कोटी त्याच्याऐवजी महापालिकेला मिळालं फक्त 24.20 कोटी. अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय हा या महापालिकेवरती एका अर्थानं नव्या महापालिकेवर अन्याय आहे आणि त्यामुळे हा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपलं लक्ष वेधतोय. सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य मुख्य सचिवांनी सदर प्रश्नामध्ये महापालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष द्यायचं मान्य केलंय. अध्यक्ष महोदय या मुद्द्याद्वारे मी शासनाचं लक्ष देऊ इच्छितो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.